आमचं काम आहे, मागत करायचं काम आहे, मागितलेलं आहे. मग पुढच्या 50 वर्षात राष्ट्रीय महामार्ग होऊ शकत नव्हता, साहेबांनी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. देव द्यायला आल्यावर घ्यावंच लागतं काहीतरी का भाई. तर तुम्ही इथं आला यांच्यातर्फे काहीतरी मागावंच लागतंय, कारण मागितल्याशिवाय रडल्याशिवाय आम्हाला आई सुद्धा दूध पाजत नाही. हा जो रेल्वे ब्रिज आहे हा कोणत्या तरी योजनात आपल्या बसवा आणि आमच्या सोलापूरकरांना दिलासा देऊन हा रेल्वे ब्रिज जर केला तर मला असं वाटतं की आम्हाला खूप मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी काही रस्त्याचे भूमिपूजन सुरुवात आणि काही रस्त्याचं लोकार्पण सोहळा. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांचं अत्यंत प्रेम या सोलापूर जिल्ह्यावरती आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे आणि संपूर्ण देशभरात त्यांचं कार्य, हे सर्व डोळ्यांनी पाहणारे आमचे आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री बरणे मामा, उपस्थित सर्व खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व अधिकारीगण, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या परिसरातील या सोलापूर जिल्ह्यातील नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूर जिल्हा विशेष करून एक मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून एक सेवक म्हणून मी सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो. आम्हाला ही संधी या मतदारसंघामध्ये सेवा करण्याची दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण आल्यामुळं आमच्या या मतदारसंघामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं आहे, त्यासाठी आपल्या सर्वांचं या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. माननीय गडकरी साहेबांनी पदभार ज्यावेळेस 2014 घेतला, 2014 पहिल्यांदा माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस 2014 पदभार घेतला त्यावेळेस सोलापूर औरंगाबाद रस्त्याचं भूमिपूजन सुरुवात ही 2014 आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि साहेबांच्या हस्ते उपस्थित केली आणि 5 वर्षामध्ये जे कधी आम्हाला माहिती नाही 5 वर्षामध्ये 300 किलोमीटर रस्ते पूर्ण होऊ शकतात आम्ही कधी ऐकलं नाही पाहिलं नाही आणि हे करत असताना रस्त्याची गुणवत्तासुद्धा एवढी दर्जेदार होईल असं कधीही पाहिलेलं नव्हतं. परंतु ते खरं पहिल्यांदा तर आम्हाला स्वप्नात आहोत का खरंच आम्ही काय बऱ्याच वेळा चिमटी घेऊन बघावं लागायचं. रस्ते ज्या ज्यावेळेस जाईल त्याच्यापेक्षा प्रगती खूप मोठी आणि गुणवत्ता खूप चांगली आणि ते 2014 भूमिपूजन केलेलं लोकार्पण सोहळा 2019 केला म्हणजे 5 वर्षामध्ये जवळपास सोलापूर ते औरंगाबादपर्यंतचा 300 किलोमीटरचा रस्ता या निमित्तानं सुरुवात झालेली होती. याचबरोबर सोलापूर सांगली असेल सोलापूर सांगलीचा रस्तासुद्धा गेल्या अनेक वर्षापूर्वी म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आम्हाला सोलापूरला सर्वात जास्त या जिल्ह्यावरती आपलं प्रेम आहे, गडकरी साहेबाचं प्रचंड प्रेम आहे. मग सोलापूर सांगली रस्त्याचा असं आकडेवारी मी सांगणार नाही कारण आत्ता आपण सर्व आकडेवारी वाचलेली आहे. सोलापूर सांगली रस्ता आहे, सोलापूर विजापूर रस्ता आहे, सोलापूर विजापूरचा एक दिवसाचा 18 किलोमीटर रस्ता करून उच्चांक केला आहे, गिनीज बुकामध्ये नाव नोंदवलेलं आहे, हे कधीच माहिती नाही. ज्यावेळेस मला आठवतं आहे माननीय गडकरी साहेब राज्याचे बांधकाम मंत्री होते, आमचा सोलापूर अकलूज पंढरपूर रस्त्यावरती एक छोट्या पुलाचं काम होतं, 35 दिवसामध्ये एक पुलाचं काम करून त्यावेळेसुद्धा उच्चांक केलेला होता आणि आजसुद्धा आपल्या सोलापूरचा सोलापूर विजापूर रस्त्याचा उच्चांक केलेला आहे. याचबरोबर आत्ता सोलापूर अक्कलकोट गाणगापूर रस्ता असेल, सोलापूर हैदराबाद रस्ता असेल, हे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी आता हस्तांतर करतायत, लोकार्पण सोहळासुद्धा होत आहेत, अनेक रस्ते आता आपल्या वाहतुकीसाठी सुलभ होत आहेत. याचबरोबर नव्यानं जे आता करत सुरत चेन्नई रस्त्यासुद्धा नव्यानं आपण स्वप्न पाहतोय. खरं म्हणजे नाविन्यपूर्ण काम करण्यात साहेबांची हातोटी आहे. खरं म्हणजे तेच काम करण्यापेक्षा ह्याच्यात हटके काम करायचं कसं बघितलं पाहिजे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचं कौशल्यसुद्धा साहेबांच्यात. आज आत्ता आपण पाहिलं रस्ते करायचे
रस्त्यासाठी मुरुम पाहिजेला आहे, माती पाहिजेला आहे. आणि मग रस्त्याच्या लागणारा मुरुम हा कुठल्या तर तलावातून काढला तर त्या तलावामध्ये साठवण क्षमता, पाण्याची साठवण क्षमता वाढती. पाणी त्या तलावात वाढलं की पाझरानं आमच्या विहिरीची पाण्याची पातळीसुद्धा वाढते. म्हणजे इकडं रस्ता दळणवळण पण चांगलं होतं आहे, तिकडं शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या सर्व नागरिकांसाठी पाणी साठवून त्याचा उपयोगसुद्धा नागरिकासाठी यामध्ये चांगला होऊ शकतो. हे खरोखरच कौतुकास्पद आहे, एक नाविन्यपूर्ण. म्हणजे साहेब नेहमी म्हण, तेच कामं करण्यापेक्षा एक नाविन्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य आदरणीय साहेबांच्याकडे खरोखरच. या जिल्ह्यात पंढरपूर आहे, जवळच गाणगापूर आहे. साहेब आज गाणगापूरला दर्शनाला चाललेले आहेत, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचं दर्शन घेत आहेत, तुळजापूर बाजूलाच आहे. हे जे तीर्थक्षेत्र आहेत, माझी या निमित्ताने विनंती आहे, साहेब सर्व तीर्थक्षेत्र जोडलेले आहेत, पण माझी विनंती आपल्याला अशी राहणार आहे, तीर्थक्षेत्र जोडत असताना हे जर गोल आपण जसं वळण रस्ते शहराला वळण रस्ते दिलेत, पंढरपूरला आलेला व्यक्ती हा विजापूरला आला पाहिजे, विजापूरला आलेला व्यक्ती स्वामी समर्थाच्या दर्शनाला आणि गाणगापूरच्या दर्शनाला गेला पाहिजे, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शन घेतल्यानंतर तो तुळजापूरला गेला पाहिजे, तुळजापूरला गेल्यानंतर तो भगवंताच्या बारशीच्या मंदिरामध्ये गेला पाहिजे. असं गोल राऊंड तीर्थक्षेत्राचं जर केलं तर मला असं वाटतं की आमचा जिल्हा हा धार्मिक पर्यटन व्हायला मदत होऊ शकते आणि त्याच्या निमित्तानं एक रोजगार वाढायला सुद्धा. आणि त्यातले बऱ्यापैकी 50-60% रस्ते आपण पूर्ण केलेले आहेत आणि मला खात्री आहे आपल्या जर मनात आलं आज आपण स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललात, गाणगापूरला दत्ताच्या दर्शनाला चाललात, आज नक्की तुमच्या डोक्यात येणार आणि तुम्ही बहुतेक घोषणासुद्धा करणार बहुतेक असं करणार, कारण तुमच्याकडे एक नाविन्यपूर्ण कल्पकता खूप चांगली. आणि हे पालखी मार्ग वारकऱ्यांचे हार आपण पाहत होतो, पायी चालवत होते, 15-15 दिवस पायी चालवत होते, पण मला असं वाटतं की साहेबांच्या बोलण्यातून एक येत होतं, हा सामान्य माणूस हा वारकरी आहे आणि या वारकऱ्याला पायी चालत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि म्हणजे पायी चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग करून त्यांच्या पायाला दगड सुद्धा साधा टोचू नये, काटा तर लांबच राहिला पण दगड सुद्धा टोचू नये एवढी व्यवस्था या पालखी मार्गामध्ये केलेल्या आहे. आणि जे जे लोक मागतील पालखी मार्गासाठी ह्या वारकऱ्यांच्यासाठी, कारण हे सर्व पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगाचे भक्त म्हणजेच पांडुरंग समजून आपण ह्या सर्व वारकऱ्यांची जी सेवा केलेली आहे ते सुद्धा खरोखरच कौतुकास्पद आहे. असे एक ना अनेक या सोलापूर जिल्ह्याचं बघितलं, आकडेवारी घेण्यापेक्षा एकत्रित आकडेवारी जर सांगितलं किमान मला वाटत नाही 30,000 कोटीच्या कमी या सोलापूर जिल्ह्याला तुम्ही दिलेला असं मला वाटत नाही. परत एकदा आपलं खूप खूप आभार मानतो, आम्हाला 30,000 कोटी लिहून द्या म्हणलं तरी लिहिता येणार नाहीत, आम्हाला एका ह्याच्यात लिहिता येणार एवढी ताकद तुम्ही आम्हाला सोलापूर जिल्ह्याला, कारण दळणवळणासाठी शेतकऱ्यांना पिकवलेला माल गावातून शेतापर्यंत नेण्याची जी आपली भावना आहे, म्हणजे गावातून तो बाजारपेठेत आला पाहिजे, विद्यार्थी चांगल्या शाळेमध्ये आला पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, ग्रामीण भागामध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णाला चांगल्या हॉस्पिटलपर्यंत जायला सेवा झाली पाहिजे, ही ज्यावेळेस सेवा करणार येते हे जे स्वप्न तुमचं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी जे अहोरात्र कष्ट करताय आणि विशेष करून आमच्या सोलापूरती आपण खूप मोठं विशेष लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल आपलं खूप मनापासून आभार मानतो. कुणीही काही सांगितलं फक्त ऐकून घेतात, होत असेल तर होय म्हणणार, नाही होत असेल तर काय तुम्हाला राग येऊ, काय होत नाही म्हणून सांगणारे व्यक्तिमत्व आहे खरं म्हणजे, पण कसं बसवायचं हे सुद्धा कौशल्य आहे. एखाद्यानं सांगितलं समोर म्हणतील ते की माझ्याच्यानं हे होत नाही माझ्या विभागाचं नाही, पण हळूच कधी तर गेलं तर मला असं वाटतं की ते करायला तयारच असतात आणि मग ती योजना सगळीकडे कशी साकार करता येईल ह्याचं सुद्धा स्वप्न ते पाहतात. मला आठवतं ज्यावेळेस त्यांनी भूमिपूजनला आपल्याकडे 2016 आले होते त्यावेळेस मी विनंती केली होती की सोलापूर सांगली आणि सोलापूर विजापूर रस्त्यावरती 2 नद्या आहेत आमच्या, या दोन्ही नद्यावरती आम्हाला ब्रिज कम बंधारा करायचा आहे. साहेबांनी फक्त ऐकून घेतलं त्यावेळेस होय वगैरे म्हटलेलं नाही, कारण त्यांच्या स्कोपमध्ये नव्हतं, ही जी निविदा काढलेली होती त्याच्या स्कोपमध्ये नसताना सोलापूर ते विजापूर आणि सांगली ते सोलापूर भीमा नदी आणि सिन्हा नदीवरती 2 बॅरेजेस ब्रिज कम बॅरेजेसची मागणी केली होती, सिन्हा नदीवरती तिरेगावाला आणि सिन्हा नदीवरती वडगबळला आणि भीमा नदीवरती बेगमपूर आणि टाकळीला असे 4 मागितले. तांत्रिकदृष्ट्या 2 बसले नाहीत कारण ते बंधारे जवळजवळ होते म्हणून, आणि तिरे आणि वडगबळ बसलेलं आहे,
तिऱ्याचा स्कोप मध्ये घालायला लावला साहेबांनी अधिकारा, अगोदर नव्हता तरी पण स्कोप मध्ये घालायला लावला, त्याची सर्व तांत्रिक मान्यता झाली आणि त्याला निधी म्हणजे ते आपल्या सुरू केलेलं आहे, त्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे, ते आता यावर्षी काही करून तिरे गावात त्याचं म्हणजे पाणी साठून आता जे आपल्याला सांगितलेलं पाण्याचं दाखवलं उपाय तिथं सुद्धा होणार आहे. खरं म्हणजे सोलापूर विजापूरचा वडगबळचा रस्ता ब्रिज कम बंधारा याच्यासाठी निधी नाही, स्कोपमध्ये नाही, परंतु साहेबांनी माझ्यासमोर दोन मीटिंग घेऊन कॉन्ट्रॅक्टरला विनंती केलेली आहे, कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिलेले आहेत, काही करून तुमच्या CSR मधून तो करून द्या. आपल्या स्कोपमध्ये नाही तरी, परंतु मला असं वाटतं की वडवळचा ब्रिज कम बंधारा सुद्धा ते केलेला आहे. फक्त टाकळी आणि बेगमपूर काय तो होऊ शकत नाही, कारण अजून खाली आणि वर बंधारे असल्यामुळे त्याच्या मर्यादा पडतात आणि ते सुद्धा मी त्यांच्यातर्फे मी मनापासून आभार मानतो आणि लवकरच वडवळचं सुद्धा करण्यासाठी नक्कीच आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. याचबरोबर बोराम आणि हत्तूर बाब छोटी आहे, पण आम्ही सोलापूरकरांनी मागितलं आम्हाला वळण असते द्या, कारण सोलापूरमध्ये वाहतूक जास्त झालेली आहे आत्ता आणि शहरामधले जड वाहनं जे आहेत ते दुपारच्या वेळेस बंद असतं म्हणजे अडचणीचं होतं, म्हणून सोलापूरकरांनी मागितलं बोरामणी ते केगाव आणि बोरामणी ते हत्तूर हे दोन्ही रस्ते वळण रस्ते मागितले, पण साहेबांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे नकार न देता ते सुद्धा बोरामणी केगाव करून दिलेलं आहे. मी खरोखरच मनापासून या निमित्तानं सर्वांचा आभारच मानतो. मी ज्या मतदारसंघातून येतोय मोहोळ कुरुळ कामती 13 मैल आणि तांदुळवाडी हा जो राज्यमार्ग होता पुढच्या 50 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्ग होत नव्हता, पुढच्या 50 वर्षामध्ये, पण साहेबाला विनंती केली की हा हा असा रस्ता आहे वाहतूक जास्त आहे, थोडंसं खोटं बोलावं लागतं सुरुवातीला वाहतूक जास्त आहे, कारण आपलं काम व्हायचं म्हणल्यावर काहीतरी गोष्टी सांगाव्या लागतात, वाहतूक जास्त आहे करावं लागतंय साहेब, हा राष्ट्रीय महामार्ग करावं लागतंय. सुरुवातीला मी मला म्हटले एवढा छोटा रस्ता राष्ट्रीय महामार्ग कसा होणार, मी म्हणलं होत नाही साहेब पण असं असं दाखवा की जरा म्हणजे राष्ट्रीय महामार्ग पुणे ते सोलापूर, सोलापूर ते हैदराबाद असा बायपास दाखवा किंवा तुमच्या डोक्यातल्या कल्पना लाडवा. आमचं काम आहे मागत करायचं काम आहे मागितलेलं आहे. मग पुढच्या 50 वर्षात राष्ट्रीय महामार्ग होऊ शकत नव्हता, साहेबांनी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. आता तेवढ्यावर आमचं साहेब पोट भरत नाही. आता राष्ट्रीय महामार्ग झाला परंतु तिथं आता वाहतूक एवढी वाढली आहे, कारण वाहतूकदाराला सुद्धा खरं कळतंय इकडून आलं की आता टोळ नाही, इकडून समोरून आलं की टोळ आहे, आणि मग वाहतूकदार सुद्धा आता इकडून व्यवस्था झाली, प्रचंड वाहतूक व्यवस्था झालेली आहे, त्याच्यावरती आता खूप मोठा ताण त्या रस्त्यावरती पडलेला आहे आणि आजची वाहतूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. माझी विनंती आता आमची अवस्था काय झाली, राज्य सरकार म्हणतंय की ते आता राष्ट्रीय महामार्ग आहे, आम्ही खड्ड्याला 1 रुपया सुद्धा द्या, खड्डा भरायला सुद्धा, आणि आपल्याकडे हस्तांतर व्हायला जरा वेळ चाललेला आहे आणि ते हस्तांतर आता झालेलं आहे, पण माझी विनंती आहे की सोल म्हणजे मोहोळ कुरुळ कामतीपर्यंत 4 पदरी करावा आणि 13 मैलाच्या पुढं 2 पदरी जरी चांगला करून दिला तर मला असं वाटतं की हे आणखीन सोयीचं होईल आणि मला खात्री आहे ते सुद्धा तुम्ही या निमित्तानं करणारच आहे, त्याच्यात मला कुठे शंका वाटायची काय कारण नाही. खरं म्हणजे स्वाभाविकपणे देव द्यायला आल्यावर घ्यावंच लागतं काहीतरी का होईल, तर तुम्ही इथं आला यांच्यातर्फे काहीतरी मागावंच लागतंय, कारण मागितल्याशिवाय रडल्याशिवाय आम्हाला आईसुद्धा दूध पाजत नाही, मागितल्याशिवाय तुम्ही देणार नाही ह्याची मला जाण असल्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये माझी विनंती आहे वारकऱ्यावर एवढं प्रेम आहे आपलं आणि एक रस्ता राहिलेला आहे थोडासा, सगळे रस्ते बऱ्यापैकी झालेले, आमच्या या परिसरातून जाणारा जो मार्ग आहे कुरुल आपला सिकंदर टाकळी आणि पंढरपूर असतो हा मार्ग जर आम्ही तुम्हाला थोडासा राहिला आता तुमच्या दृष्टीने किरकोळ आहे पण मला असं वाटतं की आमच्या वारकऱ्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो सुद्धा आपण या निमित्तानं करून द्यावा आपल्या त्या बाबतीतही सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपला दौरा पक्का झाला त्यावेळेस मी काही काही गोष्टी कानात सांगितल्या होत्या की साहेब जरा मी तिथं असं मागतो तसं मागतो, तर तुम्ही थोडंसं हो पण नाही आणि नाही पण नाही, पण स्मित हास्य केल्यावर लक्षात आलं की बहुतेक तुमची तयारी आहे मानसिक द्यायची आणि मग मागत करायला किती मागावंच वाटतं. मला असं वाटतं की सोलापुरात रोजगाराची अत्यंत अडचण आहे, या ठिकाणी शिकत असलेला तरुण हा पुणे मुंबईकडे तो स्थलांतर होतोय,
स्वाभाविकपणे या सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्येवरती ह्याचा परिणाम आहे. देशभरात सगळी लोकसंख्या वाढत चाललेली आहे पण या ठिकाणची लोकसंख्या कमी होते आणि म्हणून या निमित्तानं माझी विनंती आपल्याला राहणार आहे, मग आपण ड्रायपोर्ट जर सोलापूरला केला तर मला असं वाटतं की आमच्या या ठिकाणी ड्रायपोर्ट केला राज्य सरकारकडे जमीन आहे, फोडगीलाही जमीन आहे, कुठं कुठं जिथं जमीन असेल माना जिल्हाधिकारी याबाबतीत सहकार्य आपल्याला नक्की करतील आणि त्यांनी जर जमीन आपल्याला दिली तर माझी आपल्याला विनंती आहे तिथं एक ड्रायपोर्ट व्हायला. याच्यापेक्षा आपल्या जी संकल्पना आहे लॉजिस्टिक पार्क करायचं, माझी विनंती आहे तुम्ही कुठलंही करा, लॉजिस्टिक पार्क करा किंवा ड्रायपोर्ट करा. लॉजिस्टिक पार्क केलं तर माझा आग्रह राहील, मंद्रूपला आपण नवीन MIDC केलेली आहे, भूसंपादन राहिलेलं आहे, माझी पालकमंत्री महोदयाला विनंती आहे तिथलं भूसंपादन करताना थोडीशी शेतकऱ्यांची थोडीशी भाव वाढवून मिळावा अशी भावना आहे. मला असं वाटतं की आपण जर हे केलं तर मला असं वाटतं की माननीय गडकरी साहेब तिथं लॉजिस्टिक पार्क सुद्धा करू शकतील, खूप मोठा रोजगाराला या निमित्ताने त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. फक्त थोडीशी जमिनीच्या मोबदला किंचित वाढवून दिला तर ती संधी आम्हाला प्राप्त होऊ शकते. याचबरोबर आपल्याला विनंती राहणार आहे की मोहोळ कुरुळ कामते रस्त्याचं जे सांगते विनंती की त्या रस्त्यावरती आता खूप खराब झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण जरा 4 पदरी आणि 2 पदरी करून द्यायची आपल्याला विनंती या निमित्तानं करतोय. याचबरोबर आपल्याला आसरा साहेब आपल्याला दिल्लीतही इथे दौरा झाल्यावर विनंती केली, आत्ताही आपल्याला विनंती केली, आपण आसरा पुलावरती थांबलेला होता. 30 वर्ष झाले हद्दवाड भाग होऊन, हद्दवाड भाग होऊन झाले रेल्वे ब्रिज आहे आणि रेल्वे ब्रिज उंच आहे आणि आमच्याकडची इकडची ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅक्टर जर चालला ऊसाचा घेऊन तर बऱ्याच वेळा तिथं रस्ता ब्लॉक होतो, शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आणि स्वाभाविकपणे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे हा जो रेल्वे ब्रिज आहे हा कोणत्या तरी योजनेत आपल्या बसवा आणि आमच्या सोलापूरकरांना दिलासा देऊन हा रेल्वे ब्रिज जर केला तर मला असं वाटतं की आम्हाला खूप मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे. याचबरोबर आता आपल्या वाढत चाललेलं आहे सगळीकडे जे आत्ता आपण सुरत चेन्नई करायला लागलेलो आहात ह्या गोष्टी वाढत चालल्या, अनेक राष्ट्रीय महामार्ग वाढत चाललेले आहेत, सर्व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक आता या ठिकाणी आलेली आहे आणि सोलापूर विजापूर रस्तासुद्धा चांगला झालेला आहे तर तो रस्तासुद्धा आता बहुतेक त्याची आणखीन रुंदी वाढवावी लागणार असं वाटतं. याचबरोबर अनेक ठिकाणी रेल्वे गेट आहेत, माझी विनंती आपल्याला रेल्वे गेट बंद करून कोणत्या तरी योजनेमध्ये भुयारी गेट जर आपण करून दिले तर त्या ठिकाणी असलेला आपला जो संकल्पना आहे म्हणजे रेल्वे जाण्यापुरता रस्ता बंद होणं वगैरे असे काही जिल्ह्यामध्ये असू शकतात त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला विनंती करतो. रस्ते चांगले होत असताना स्वाभाविकपणे अडथळा नसल्यामुळं रस्ते चांगले होत असल्यामुळं वाहनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आणि वेग वाढला की अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात. मला असं वाटतं या निमित्तानं आपल्याला विनंती करते रोलिंग बॅरियरची जी संकल्पना आहे आपली यामुळं अपघात कमी होतील, अपघातावरती नियंत्रण करता येईल आपल्याला, त्यासाठी ते सुद्धा आपण जरा या निमित्तानं जर आम्हाला करून दिलं तर मला असं वाटतं की या सोलापूरकरावरती खूप मोठे आपल्यावरती उपकार होतील. मला या निमित्तानं अनेक विषय आहेत पण चिठ्ठी आलेली आहे, परत कधी तर मी नक्की सांगतो. या ठिकाणी आलेला आहात मला खात्री आहे आम्ही सोलापूरकर जे मागाल ते तुम्हाला तुम्ही आम्हाला द्याल ह्याची मला खात्री आहे आणि परत एकदा आपल्या सर्वांचं व्यासपीठावरच्या सर्व खासदार आमदारांचं या मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून आपलं परत एकदा आभार मानतो. सर्व पत्रकार असतील, सर्व नागरिक असतील या सर्वांचं परत एकदा आभार मानतो आणि अशीच कृपादृष्टी आमच्या या सोलापूर जिल्ह्यावरती आपली राहावी अशी नम्रपणाने विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली संयोजक आहे त्याबद्दल आभार, धन्यवाद. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.